Pachamama. विनय, ए विनय, कुमार कुठे बाहेर निघालायस का तू? हो, जरा कंपनीत जाऊन येतोय. त्या युनियन लीडर बरोबर माझी मीटिंग आहे. अगं, बाबा जाताना ते सॅलरी स्टेटमेंटवर सह्या करायचे विसरून गेलेत. त्यांची पगाराची तारीख होऊन गेली तरी अजून पगार झालेला नाही. कमाल आहे बाई याची, खरंच. इथे एवढी कामं अडकून बसलेत आणि हा बसलाय गावाला जाऊन. काही जबाबदारीची काही जाणीव काहीच नाही. असं काय करतेस मम्मा? आजीनंच त्यांना पाठवलं ना देवदर्शनाला. अरे त्यांचं ठीक आहे रे, त्या म्हाताऱ्या झाल्या आहेत. त्यांना देवदेव करण्यापासून दुसरं काय सुचणार आहे? पण याला नको का भान ठेवायला? काही जबाबदाऱ्या आहेत, घर आहे, मुलं बाळ आहेत, सगळं आहे ना. काही आहे याला? ठीक आहे मम्मा, मी ऑफिसला जाऊन येतो. येताना मला ते स्वीटीमध्ये पण जायचं आहे. स्वीटी? अगं, तो फेमस लेडीज टेलर विशाखानं दोन ड्रेस दिलेत शिवायला. तिथे काय शिवलेत माहितीये? येताना मला कलेक्ट करायचे. कुमार, बायकोची जी कामं करू नये ती तू करतोयस. करतोस ती करतोस. निदान चार चौघांसोबत अभिमानाने सांगू तरी नकोस. ठीक आहे मामा. विनय, येताना लॅपटॉप घेऊन ये गाडीत. मॅडम, पेपर्सवर सह्या हव्या होत्या. गॉड, दॅट डर्टी स्मेल. काय रे तुझ्या कपड्यांना वास येतोय? काहीतरी डिओ बिओ वापरत जा. सॉरी मॅम. सॉरी काय सॉरी? वेळच्या वेळी महिन्याचा पगार मिळतोय ना तुला. हजारभर रुपये खर्च कर आणि काहीतरी परफ्यूम वगैरे घे, नाहीतर माझ्याकडनं येऊन घेऊन जा. आणि हो, त्याचं परफ्यूमच घे, नाहीतर डिओ घे, नाहीतर घरचा तांदूळ भरत बसशील. दे, मी करून ठेवते सया. शी,